नमस्कार, महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता वाळू माफियांची दुकानदारी होणार बंद, वाळू धोरण नुकतेच झाले जाहीर. वाळूच्या अवैध वाहतुकीवर म्हणजे चोरीवर नियंत्रण करण्यासाठी राज्य सरकारने नवे धोरण आणले आहे. बहुप्रतिष्ठित वाळू धोरण नुकतेच जाहीर केले असून यात आता ग्राहकांना खरेदीसाठी महाखनिज ॲप अथवा सेतू केंद्रात नोंदणी करून संबंधित डेपोधारकास आधार क्रमांक देणे बंधनकारक केले आहे. त्याशिवाय वाळू मिळणार नाही असे वृत्त वृत्तपत्रातून समोर आले आहे, असे नव्या वाळू धोरणात स्पष्ट केल्याचे म्हटले आहे. पुढे काय म्हटले आहे ते पाहूया. याशिवाय एका वेळेस एका कुटुंबास 50 मेट्रिक टनच वाळू मिळणार असून तीसुद्धा 15 दिवसाच्या आत उचलून नेणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास मुदतवाढीसाठी संबंधित तहसीलदाराची परवानगी घ्यावी लागणार आहे. वाळूची तस्करी रोखण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. डेपोतून नागरिकांना वाळू घेऊन जाण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी परिवहन विभागाच्या सल्ल्याने वाहन प्रकारनिहाय प्रति किलोमीटर वाहतुकीचा दर निश्चित करून ती माहिती त्यांच्या संकेतस्थळावर तसेच महाखनिज प्रणालीवर नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध करून द्यावी. तसेच या दराने वाळू वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांची माहिती प्रसिद्ध करणे आहे. डेपोधारकाने वजन करून मेट्रिक टनातच वाळूची विक्री करायची असून वजन काटा हा महाखनिज प्रणाली ऑनलाईन जोडणे आवश्यक करण्यात आले आहे. नदी खाडीपात्रातून डेपोपर्यंत वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर अथवा ट्रॉली अथवा कमाल 6 टायरच्या टिप्पर या वाहनांना पिवळा रंग देणे बंधनकारक केले आहे. वाळूचे उत्खनन करताना किंवा ती काढताना खाजगी मालमत्तेस कोणतीही हानी नुकसान पोहोचल्यास त्याची भरपाई करण्याचे दायित्व निविदाधारकावर राहील. अशा हानीची नुकसानीची परिगणना सक्षम अधिकाऱ्याकडून करण्यात येईल व त्याच्याबाबत त्यांचा निर्णय अंतिम असून तशी रक्कम जमीन महसूलच्या थकबाकीच्या वसुली प्रणालीप्रमाणे संबंधित निविदाधारकाकडून वसुली करण्यात येईल. सार्वजनिक पानवटे पाणीपुरवठा असलेल्या ठिकाणापासून 100 मीटर दूर अंतरानंतर वाळूचे उत्खनन करणे आवश्यक आहे. तसेच पायवाट रस्ते असलेल्या जागेत वाळूचे उत्खनन करता येणार नाही. कोणत्याही रेल्वे पूल व रस्ते पुलाच्या कोणत्याही बाजूने 600 मीटर तसेच 2000 फूट अंतराच्या आत वाळूचे उत्खनन करता येणार नाही. वाळू रेतीचे उत्खनन सकाळी 6 ते सायंकाळी 6 या कालावधीतच करता येईल. या कालावधी व्यतिरिक्तच्या काळात केले उत्खनन अवैध समजून कारवाई करण्यात येईल. नदीपात्रातील वाळू थराची जाडी सातत्याने राहण्यासाठी बेंचमार्क निश्चित करून त्यांच्या खाली कोणत्याही परिस्थितीत वाळूचे उत्खनन करता येणार नाही. तसेच नदीपात्रातील वाळूच्या थराच्या आधारे आजूबाजूच्या विहिरीतील पाण्याची पातळी कमी होणार नाही याबाबत निविदाधारकाने योग्य ती दक्षता घेणे आवश्यक राहील. निविदेत मंजूर केलेल्या वाळूसाठे इतकेच उत्खनन करावे. नदीपात्रातून 3 मीटर खोलीपर्यंत वाळूचे उत्खनन करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. वाळूची वाहतूक 6 टायरच्या वाहनातूनच आणि ज्यांना GPS यंत्रणा बसविणे बंधनकारक आहे. वाळू डेपोच्या ठिकाणी तसेच गावातील ज्या मार्गावरून वाळूची वाहने ये जा करतील त्या मार्गावर 24 तास CCTV चालू असणे आवश्यक आहे. याचा खर्च निविदाधारकाने स्वतः करायचा आहे. नदीपात्रातून वाळू उत्खननासाठी ग्रामसभेची परवानगी आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या मोठ्या प्रकल्पाकरिता वाळू उपलब्ध व्हावी म्हणून संबंधित जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील सुयोग्य असा वाळू गट घाट राखून ठेवावा. संबंधित विभागाने मागणी केल्यास तो गट घाट त्या विभागास नियमानुसार उपलब्ध करून द्यावे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या गुरुकुलासाठी सक्षम प्राधिकारी यांनी सादर केलेल्या यादी संबंधित यांनी तपासून तशी लेखी परवानगी दिल्यानंतर वाळू डेपोतून विनामूल्य वाळू उपलब्ध करून देण्यात येईल. वाहतुकीचा खर्च लाभार्थ्यास करावा लागेल. असे आहे नवे वाळू धोरण. भाद्र महाराष्ट्र केसरी न्यूज़.